YouTube channel of Sri Nath Sagar Coaching Classes. If you like this video, please subscribe this channel. So friends, today we are take a sexual reproduction. This sexual reproduction in the plants. So sexual reproduction jahe in the plants bagnacha agar apan agar he samjhun ghevuya ki sexual reproduction mhanje kay. Sexual reproduction in plants apan pude bagnarach ahot. But let's see a sexual reproduction. What is sexual reproduction? A sexual reproduction is a type of reproduction which is a form, or this reproduction is taken with the help of the two gametes. There is a union of two gametes. So that is why this is a sexual reproduction, and two germ cells are union with each other, and due to this, this sexual reproduction takes place. So there are two main processes in the sexual reproduction. So friends, जसं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मध्ये बघितलंय की तिकडे काय होतं युनियन ऑफ दो टू गॅमेटची गरज नसते, जसं इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन गॅमेटची युनियन ऑफ गॅमेटची गरज असते. ते युनिपॅरेंटल होतं इकडे कसे आहे, बाय पॅरेंटल म्हणजे इथे दोन पॅरेंट्सची गरज असते, एका पॅरेंटनी सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. इथे जेनेटिक व्हेरिएशन असणार आहे, वाय कसं काय ते आपण बघूया. सो इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देअर आर टू मेन प्रोसेसेस. First one is the gamete formation, second one is the fertilization. So what is gamete formation? Gamete formation कसं होते हे आपण बघितलेलं आहे की जेव्हा काय होतं मेयोसिस प्रोसेस होते, तेव्हा मेयोसिस मधून काय होतं डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड सेल तयार होतं, and that haploid cell is nothing but the gamete, and that is used in the sexual reproduction. So this haploid cells or haploid gametes are formed and that are used in the sexual reproduction, and sexual reproduction मध्ये त्याचा वापर इथे केला जातो. नेक्स्ट प्रोसेस असते फर्टिलायझेशन प्रोसेस. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये अगोदर काय तयार होतंय तर गॅमेट तयार होते, नेक्स्ट असतं फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. आता मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ह्या दोघांचं फ्युजन होतं, आणि या दोघांचं फ्युजन होऊन काय तयार होतं तर इथे तयार होतं झायगोट. आणि जेव्हा हे झायगोट तयार होतं, ह्या झायगोटचं मायटॉसिस टाईपचं सेल डिव्हिजन होऊन पुढे त्यापासून काय तयार होतं एम्ब्रॉय काय होतं फॉर्म होत असतं. So we get an embryo. In this way, a new individual from that embryo. So अशा पद्धतीने काय झालं की फर्टिलायझेशन म्हणजे काय तर गॅमेट जे आहे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट या दोघांचं फ्युजन होतं. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आले की त्यांच्यापासून झायगोट फॉर्म होतो. आणि हे माहिती आपल्याला मेल गॅमेट इट इज इन हॅप्लॉइड नेचर, इट इज ऑल्सो इन हॅप्लॉइड इन नेचर. सो बोथ आर कंबाइंड टू फॉर्म अ झायगोट विच इज इन डायप्लॉइड इन नेचर. So diploid zygote is formed and the mitosis is occurs of this zygote, and then we get an embryo which is a totally a fusion of these two, male gamete and female gamete. So these are the two processes that are made in the sexual reproduction. So friends, sexual reproduction मध्ये दोन main processes आहेत, एक आहे gamete formation, दुसरी आहे fertilization. तर इकडे काय होतंय male gamete आणि female gamete both are combined together and there is a formation of the new individual. That is why काय होतं तिकडे की जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट मुळे तयार होणारं जे इंडिव्हिज्युअल असतं, दॅट ऑफस्प्रिंग हॅव्हिंग सम कॅरेक्टर सिमिलर टू देअर पॅरेंट्स अँड सम कॅरेक्टर्स आर डिफरंट दॅन देअर पॅरेंट्स. म्हणजे त्यांच्या पॅरेंट्स पेक्षा काय होतं की काही कॅरेक्टर त्याचे डिफरंट असतात, आणि काही कॅरेक्टर त्या दोघांचेही तो शो करतो. कारण एम्ब्रॉय जो आहे तो मेल गॅमेटचे पण कॅरेक्टर दाखवतो, फिमेलचे पण दाखवतो, आणि त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याच्याकडे काही वेगळे कॅरेक्टर्स असतात, अँड दिस कॅरेक्टर्स आर ड्यू टू द जेनेटिक व्हेरिएशन टेक्स प्लेस इन द जीन्स अँड इन द गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन मध्ये मेयोसिस मध्ये जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं, जीन्सचं रिकॉम्बिनेशन होतं, त्यामुळे तिथे हा चेंज होतो, आणि हा आलेला चेंज जो आहे तो एकत्र येऊन इंडिव्हिज्युअल्स तयार होतात, आणि हे ऑफस्प्रिंग जे आहे त्यांच्याकडे पॅरेंट्सची काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, आणि काही कॅरेक्टरिस्टिक्स हे वेगळे पण असतात. अँड दॅट इज वाय देर इज अ ह्यूज डायव्हर्सिटी प्रेझेंट ऑन अवर अर्थ, आणि त्यामुळे ही मोठ्या प्रमाणावर ह्यूज डायव्हर्सिटी ही आपल्या अर्थवरती प्रेझेंट आहे. कारण जरी पॅरेंट्स आहेत तरी त्यांचा ऑफस्प्रिंग हा सेम त्यांच्यासारखा दिसत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळापणा आहे. तो वेगळेपणा जो आहे तो कुठून येतो, दॅट is due to the this meiosis, or this is due to the this gamete formation, and here gamete mole kay hoto the
so here we have a let's think question. First one is, what would have been happened if the male and female gametes had been diploid? काय होईल जर दोघंही मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट डिप्लॉइड असतील तर? तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, यु नो दॅट डिप्लॉइड म्हणजे काय? तर 42 क्रोमोझोम्स, 46 क्रोमोझोम्स. सो 46 क्रोमोझोम्स हे डिप्लॉइड सेलमध्ये असतात. मग मेल गॅमेट पण डिप्लॉइड आणि फिमेल गॅमेट पण डिप्लॉइड असेल तर याच्या अगोदर मी तुम्हाला सांगून झालेलं आहे की डिप्लॉइडचं दोन्ही पण सेलचं फ्युजन जर झालं तर तिकडे काय होतील तर 92 क्रोमोझोम्स होतील. आणि 92 क्रोमोझोम जर झाले तर त्यांचं नेक्स्ट इंडिव्हिज्युअल जे असेल त्याच्यामध्ये खूप सारे ॲबनॉर्मॅलिटीज जे असतील ते म्हणतील, कारण तिथे 46 क्रोमोझोमचा जो इंडिव्हिज्युअल आहे तो तयारच होत नाही. सो दॅट इज वाय डिप्लॉइड सेल जे असतील त्याच दोन्ही पण गॅमेट डिप्लॉइड पासून चालत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वुड हॅव बीन हॅपन इफ द एनी ऑफ द सेल इन द नेचर हॅड नॉट बीन डिवायडेड बाय मेयोसिस. अगेन क्वेश्चन इज सेम की जर मेयोसिसने कोणती सेल डिवाइड झाली नाही तर काय होईल? तर मेयोसिसने जर सेल डिवाइड झाली नाही तर मायटोसिसच सेल डिव्हिजन होईल. आणि मायटोसिस सेल डिव्हिजनच झालं तर काय होणार आहे? डिप्लॉइडचं डिप्लॉइडच राहणार आहे आणि हॅप्लॉइड बनणारच नाही, कारण मेयोसिस ही अशी सेल डिव्हिजन आहे की इथेच फक्त काय होतं, डिप्लॉइड सेलचं हॅप्लॉइड सेलमध्ये कन्वर्जन होतं आणि देन अँड ओनली देन रिप्रोडक्शन कॅन बी टेक्स प्लेस. सो दिस इज नॉट पॉसिबल वेन देर इज व्हेनेव्हर देर इज अ नो मेयोसिस. जर मेयोसिस झालं नाही तर रिप्रोडक्शन पॉसिबलच होणार नाही. So the same questions are there. Now we have to start the point, that is the sexual reproduction in plants. So here you have see a diagram in that corolla. So इथे तुम्हाला दिसते की कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनेशियम हे बेसिक पार्ट आहे फ्लॉवरचे, जे आपण या अगोदर शिकलेले आहात. सो द फ्लॉवर हे जे आहे हे स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट आहे. म्हणजे प्लांटचं स्ट्रक्चरल रिप्रोडक्शन होणं, प्लांटचं जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं दॅट इज ओनली बिकॉज ऑफ द फ्लॉवर. म्हणजे हे त्याचं स्ट्रक्चरल युनिट आहे. सो इट इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ द फ्लॉवर, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स. सो देर आर फोर पार्ट्स ऑफ द फ्लॉवर. फोर पार्ट्स आहे फ्लॉवरचे, कोरोला, देन दिस इज कॅलिक्स, देन गायनेशियम अँड एंड्रोशियम. सो अँड्रोशियम, गायनेशियम, कॅलिक्स आणि कोरोला असे याचे चार पार्ट आहे हे तुम्हाला इथे दिसत आहे. हे पेडिसिल आहे, त्याचं डेट आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे की हे गायनेशियमचे पार्ट आहे, स्टिग्मा, स्टाइल, ओव्हरी. नंतर अँड्रोशियमचे पार्ट आहे अँथर आणि फिलामेंट. सो लेट्स सी वन बाय वन ऑल द फंक्शनिंग ऑफ दिस फ्लॉवर्स पार्ट. सो फ्लॉवर हॅज अ फोर पार्ट, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. इन दिस कॅलिक्स अँड कोरोला आर कॉल्ड एज ऍक्सेसरी होल्स अँड एंड्रोशियम अँड गायनेशियम आर कॉल्ड एज इसेन्शियल होल्स. देर आर फोर होल्स इन द फ्लॉवर. फ्लॉवरमध्ये फोर होल्स असतात, त्यापैकी एंड्रोशियम अँड गायनेशियम आर द इसेन्शियल होल्स. इसेन्शियल का आहे? बिकॉज दे प्रोड्यूस रिप्रोडक्शन, कारण ते रिप्रोडक्शन करण्यासाठी महत्वाचे आहे म्हणून ते इसेन्शियल आहे. अँड दिस कॅलिक्स अँड कोरोला आर कॉल्ड एज ऍक्सेसरी होल्स. काय ऍक्सेसरी होल्स म्हणणार आहे? बिकॉज दे प्रोटेक्ट द इनर होल्स. यांची अरेंजमेंट जी असते ती इन आउटसाइड टू इनसाइड असते. म्हणजे कॅलिक्स कोरोला हे आउटसाइड आहे, देन अँड्रोशियम अँड देन गायनेशियम इनसाइड आहे. सो अशा प्रकारे त्यांची अरेंजमेंट असते. आणि कॅलिक्स आणि कोरोला हे इनर असलेले अँड्रोशियम आणि गायनेशियमला काय करतात? प्रोटेक्ट करतात. दॅट इज वाय दे आर कॉल्ड एज अ ऍक्सेसरी होल्स. द मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड एज अ सेपल्स. कॅलिक्सचे जे मेंबर्स आहेत त्याला सेपल्स असं म्हणतात. अँड दे हॅव ग्रीन कलर. यु नो आपल्याला फुल माहिती, फुलाचे जे खाली देठाच्या जवळ जे असतात त्याला आपण कॅलिक्स म्हणतो आणि त्याचा कलर नेहमी कसा असतो? ग्रीन कलर असतो. देन मेंबर्स ऑफ कोरोना आर कॉल्ड एज अ पेटल्स अँड दे आर व्हेरियस कलर. वेगवेगळे फुलं असतात, वेगवेगळ्या फुलांचे कोरोला म्हणजे वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या ज्या असतात ह्या पाकळ्या सुद्धा वेगवेगळ्या कलरचे असतात, बरोबर आहे? सो दॅट इज वाय दे आर व्हेरियस कलर्स. देन अँड्रोशियम, अँड्रोशियम जो आहे याचा जो मेंबर असतो याला स्टॅमेन म्हणतात. स्टॅमेनचा जो मेंबर आहे त्याला फिलामेंट म्हणतात. अँथर आणि फोर लोक्युल्स पोलन ग्रेन्स याच्यामध्ये येतात. त्यांचा काय उपयोग आहे? तर लोक्युल्स जे असतात हे स्टॅमेनमध्ये प्रेझेंट असतात. आता हे लोक्युल्स काय करतं? तर रिप्रोडक्शन करतं, पोलन ग्रेन्सला तयार करतं. एकदा की पोलन ग्रेन्स तयार झाले की अँथर त्याला काय करतं? सेपरेट करतं आणि त्याला बाजूला टाकते. म्हणजे फुलामधनं किंवा अँड्रोशियममधनं ते स्टॅमेनमधनं ते अँथर जे आहे ते पोलन ग्रेन्सला बाहेर काढत असतं. अँड द मेंबर्स ऑफ द गायनेशियम आर कॉल्ड एज अ कार्पेल्स. सो दीज आर द मेंबर्स ऑफ द
the each part of the flower. Then here you have one information that if both the androecium and gynoecium are present in the flower, that is called as a bisexual flower. There are type of flower. फ्लॉवरचे टाईप दिलेले आहे की जर एंड्रोशियम आणि गायनोशियम दोघंही जर एकाच फुलामध्ये प्रेझेंट असते तर त्याला आपण म्हटलं जातं दॅट फ्लॉवर इज कॉल्ड एज अ बायसेक्शुअल फ्लॉवर. बायसेक्शुअल म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही टाईपचे जे सेक्शुअल पार्ट आहेत ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, ते इट इज कॉल्ड एज अ बायसेक्शुअल फ्लॉवर. एक्झाम्पल इज हिबिस्कस. हिबिस्कसचं जे फ्लॉवर आहे ह्या फ्लॉवर मध्ये एंड्रोशियम आणि गायनोशियम दोघंही प्रेझेंट असतात, सो इट इज अ बायसेक्शुअल फ्लॉवर. देन इफ ओनली अ एंड्रोशियम or gynoecium is present in the flower, that is called as a unisexual flower. जर फक्त androecium present असेल किंवा फक्त gynoecium present असेल तर अशा फ्लॉवरला unisexual flower म्हणतात. यातही पण जर androecium present असेल तर त्याला male flower म्हटलं जातं आणि जर gynoecium present असेल तर त्याला female flower म्हटलं जातं. So there are different types of the flower and for example is papaya. पपायाचे दोन टाईपचे फ्लॉवर असतात. पपायाचं जे मेल फ्लॉवर पण असतं आणि फिमेल फ्लॉवर पण असतं, कारण एका फ्लॉवर मध्ये पपयाचं एक असं फ्लॉवर आहे की ज्याच्यामध्ये एंड्रोशियम प्रेझेंट असतं, दुसरं एखादं असं आहे की ज्याच्यामध्ये गायनोशियम प्रेझेंट असतं. सो एक्झाम्पल इज पपया. सो देर आर द टाइप्स ऑफ द पार्ट्स ऑफ द फ्लॉवर्स अँड द टाइप ऑफ फ्लॉवर्स आर गिवन हियर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चरल पार्ट ऑफ द फ्लॉवर. नाउ वी हॅव टू स्टार्ट द हाऊ द प्लांट गेट रिप्रोड्यूस्ड. Okay, let's see how the reproduction in the plants takes place. So, the members of the gynoecium are called as a carpel, that you know. आता जर आपण बघितलं की गायनोशियमचे मेंबर जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, कार्पेल्स असं म्हणतो. ओव्हरीज आर प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ इच कार्पेल. प्रत्येक कार्पेलच्या बेसल एंडला, त्याच्या बेसल एंडला काय प्रेझेंट असतं तर ओव्हरी प्रेझेंट असते. सो इथे दिसतंय तुम्हाला की हे जे आहे हे गायनोशियम आहे. गायनोशियमच्या बेसल एंडला काय दिसतं तुम्हाला इकडे तर ओव्हरी प्रेझेंट आहे. हे ओव्हरी, या ओव्हरीमध्ये हे जे दिसतात हे ओव्युल्स प्रेझेंट असतं. दिस इज स्टिग्मा अँड दिस स्टाईल. हॉलो पाईपचं असतं त्याला स्टाईल असं म्हणतात. अहो हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओव्हरी. ओव्हरीपासून एक हॉलो स्टाईल जो आहे पाईपसारखा जो स्ट्रक्चर दिसते ते वरती आलेलं आहे, दॅट इज कॉल्ड एज अ स्टाईल. ओके, सो हॉलो स्टाईल इज अ कम्स अप फ्रॉम द ओव्हरी. स्टिग्मा इज अ प्रेझेंट ॲट द टीप ऑफ स्टाईल. आता जो स्टिग्मा असतो ह्या स्टाईलच्या टीपवरती काय प्रेझेंट असतो तर स्टिग्मा प्रेझेंट असतो. स्टिग्मा हा जो स्टिकी पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, स्टिग्मा असं म्हणतात. तुम्ही कोणतंही फुल बघा त्या फुलाच्या वरती थोडंसं कसं दिसतं आपल्याला चिकट पदार्थ असतो आणि तो म्हणजे काय असं स्टिग्मा असतो. स्टिग्मा इज अ प्रेझेंट ॲट द टीप ऑफ द स्टाईल. स्टाईल जे आहे वरती जे आलेलं असतं त्याच्या टीपला काय असतं थोडंसं चिकट पदार्थ असतो, दॅट इज स्टिग्मा. ओव्हरी कंटेन्स वन ऑर मोर ओव्युल्स. इथे दिसते तुम्हाला ओव्हरीमध्ये वन ऑर मोर काय असतात, ओव्युल्स असतात. आता एक ओव्युल असेल तर काय होतं आणि मोर असतील तर काय होतं हे जेव्हा तुम्ही ही पूर्ण प्रोसेस बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ओके, स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ द स्टेम. ओव्हरी कंटेन्स वन ऑर मोर ओव्युल्स. नाउ एम्ब्रॉयो सॅक इज अ फॉर्म इन ईच ओव्युल बाय द मेयोसिस प्रोसेस. मेयोसिस प्रोसेस इथेही होते आणि ह्या मेयोसिसमधनं ह्या प्रत्येक ओव्हुलमध्ये काय फॉर्म होतं, एम्ब्रॉय सॅक तयार होते. एम्ब्रॉय सॅक इज अ फॉर्म इन द ईच ओव्हुल बाय द मेयोसिस. सो मेयोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर. ईच एम्ब्रॉय सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल. म्हणजे प्रत्येक एम्ब्रॉय सॅकमध्ये तिथे एक असू द्या किंवा अनेक ओव्हुल असले तरी प्रत्येक ओव्हुलमध्ये एक एम्ब्रॉय सॅक तयार होते आणि या प्रत्येक एम्ब्रॉय सॅकमध्ये काय असतं, एम्ब्रॉय सॅक कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एग सेल अँड टू हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियस. काय असतं याच्यामध्ये तर एक हॅप्लॉइड एग सेल असते आणि दोन काय असतात तर हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियस प्रेझेंट असतात. तिथे त्या एम्ब्रॉय सॅकमध्ये काय असतं तर एक एग सेल प्रेझेंट असते आणि दोन काय असतात हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियस तिथे प्रेझेंट असतात. आता हे हॅप्लॉइड न्यूक्लियस जे आहे ते तिथे प्रेझेंट आहे आणि हे एक सेल प्रेझेंट आहे. असे तीन जे सेल्स आहेत या एम्ब्रॉय सॅकमध्ये ऑलरेडी काय असतात, प्रेझेंट असतात. ओके, सो पुढे जाऊन काय हे आलं इन्फॉर्मेशन अबाउट द गायनोशियम की गायनोशियममध्ये काय काय आहे. तर गायनोशियममध्ये गायनोशियमच्या मेंबरला कार्पेल म्हणतात. कार्पलच्या बेसल एंडला ओव्हरी प्रेझेंट असते. या ओव्हरीमध्ये वन ऑर मोर ओव्युल्स असतात. ह्या प्रत्येक ओव्युलमध्ये एम्ब्रॉय
sac form होते हैं यानी हम प्रत्येक एम्ब्रियो sac मध्ये काय प्रेझेंट असतं तर एक एक्सेल प्रेझेंट असतं आणि टू पोलर न्यूक्लियर प्रेझेंट असतं. दिस इज इन्फॉर्मेशन अबाउट गायनेशियम. आता बघूया आपण अँडोशियमचं काय काम आहे. सो पोलन ग्रेन्स फ्रॉम द अँथर. आता तुम्हाला मी ऑलरेडी इथे सांगून झालेलं आहे की जिकडे स्टॅमेन्स जे असतात त्या स्टॅमेन मध्ये काय प्रेझेंट असतं तर अँथर प्रेझेंट आहे. तिकडे ल्युपिल्स प्रेझेंट असतात. ह्या ल्युपिल्स मधून मेयोसिस प्रोसेस होऊन तिथे पोलन ग्रेन्स तयार होतात. एकदा की पोलन ग्रेन्स तिथे तयार झाले इथे कसं मेयोसिस प्रोसेस होते. प्रत्येक एम्ब्रियो सॅक मेयोसिस प्रोसेस मध्ये एम्ब्रियो सॅक तयार होते. तशी एम्ब्रियो सॅक जशी गायनाशियम मध्ये प्रोड्यूस झाली तशीच मेयोसिस प्रोसेस होऊन अँड्रोशियम जे असतं याच्या स्टॅमेन मध्ये पोलन ग्रेन्स फॉर्म होतात मेयोसिस प्रोसेस. आणि एकदा की पोलन ग्रेन्स फॉर्म झाले की ते काय होतात. पोलन ग्रेन्स फॉर्म झाल्यानंतर ते अँथर जो असतो तो अँथर त्यांना काय करतो ट्रान्सफर करतो. सो द पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर फ्रॉम द अँथर अँड स्टिक टू द स्टिग्मा. आणि ते ट्रान्सफर होतात कुठे स्टिग्मा म्हणजे अँड्रोशियम कडनं पोलन ग्रेन्स हे अँथर थ्रू कुठे येतात स्टिग्माला स्टिक होतात. स्टिग्मा कोणाची आहे गायनाशियमची बरोबर. म्हणजे अँडोशियम कडनं गायनाशियम कडे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलिनेशन प्रोसेस. काय म्हणतात त्याला पॉलिनेशन प्रोसेस. आता पॉलिनेशन जे आहे ते दोन टाईप्स आहे. एक असतं सेल्फ पॉलिनेशन दुसरं असतं क्रॉस पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय. ओनली अ वन फ्लॉवर ऑर द टू फ्लॉवर्स बॉर्न ऑन द सेम प्लांट. किंवा एक किंवा दोन फ्लॉवर बॉर्न झाले पण सेम प्लांटवरती झाले तर त्याला म्हणायचं असतं पॉलिनेशन. आणि जर एक किंवा दोन एक फॉर्म झालं किंवा दोन फॉर्म झाले पण ते कुठे झाले वेगवेगळ्या ह्याच्यावरती झाले. सो इन वॉज अ टू फ्लॉवर्स बॉर्न ऑन द टू डिफरंट प्लांट्स. दोन वेगवेगळ्या प्लांट्सवरती जर फॉर्म झालेले असतील तर इट इज कॉल्ड ॲज अ क्रॉस पॉलिनेशन. सो देर आर टू टाईप ऑफ पॉलिनेशन. वन इज द पॉलिनेशन इज कॉल्ड सेल्फ पॉलिनेशन अँड द सेकंड वन इज अ क्रॉस पॉलिनेशन. आता पॉलिनेशन जे आहे हे काही ते स्वतःहून जे पोलन ग्रेन्स आहे ते स्वतःहून तिकडे जाणार आहे का नाही. तर त्यांचं पॉलिनेशन हे दोन पद्धतीने होतं बायोटिक एजंट्स अबायोटिक एजंट्स अँड द बायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्स कोणते असतात तर विंड अँड वॉटर. अँड बायोटिक एजंट्स असतात इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. म्हणजे हवा आली पाणी आलं की हवेने झाड हललं पाण्याने झाड हललं तर काय होतं की हे जे पोलन ग्रेन्स असतात हे हलतात आणि हलून उडून ते कुणावर जातात स्टिग्माला स्टिक होतात. म्हणजे पॉलिनेशन झालं पण ते अबायोटिक कॅरेक्टरने झालं तिथे काही ते स्वतःहून तिकडे जाऊ शकत नाही. मग हवा पाण्याने ते काय होतात झाड हल्ल्यानंतर ते तिकडे जातात. किंवा बायोटिक एजंट्स असतील समजा काही कीटक असतील किंवा अदर ॲनिमल्स असतील यांचा धक्का जरी लागला किंवा कीटकांच्या पायाला लागून पोलन ग्रेन्स कुठे जाऊ शकतात त्या गायनोशियमच्या स्टिग्मापर्यंत ते जाऊ शकतात. अशा पद्धतीने पॉलिनेशन हे अबायोटिक एजंट्सने आणि बायोटिक एजंट्स थ्रू होतं. आता पॉलिनेशन झालं म्हणजे गायनोशियम मध्ये ही प्रोसेस करते अँड्रोशियम मध्ये हे झाले. आता काय होईल पॉलिनेशन झाल्यानंतर नक्की रिप्रोडक्शन कसं होतंय. सो स्टिग्मा बिकम स्टिकी. स्टिग्मा जो असतो हा स्टिकी होतो म्हणजे चिकट होतो कधी जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा. सो पॉलिनेशन प्रोसेस मध्ये स्टिग्मा स्टिकी झाल्यानंतर पोलन ग्रेन्स जे असतात हे पोलन जे असतात ते काय होतात तिकडे जर्मिनेट होतात म्हणजे ते तिथे रुजतात. म्हणजे अँथर कडून आलेले पोलन ग्रेन्स काय झाले त्या ठिकाणी रुजले. सो वेन दे फॉल अपॉन अ सच स्टिकी स्टिग्मा अ लॉन्ग ट्यूब अँड टू मेल गॅमेट्स आर. म्हणजे जेव्हा ते काय होतात त्या स्टिग्मावरती स्टिक होतात स्टिग्माला स्टिक झालं की इथे काय होतं एक लॉन्ग ट्यूब तयार होते. ती ट्यूब यामध्ये असते. अशा पद्धतीने एक लॉन्ग ट्यूब तयार होते आणि ह्या लॉन्ग ट्यूबमध्ये काय होतात तर इम्पॉर्टंट आहे इकडे की दोन मेल गॅमेट फॉर्म होतात. प्रत्येक ट्यूबमध्ये काय होतात दोन टू मेल गॅमेट्स आर फॉर्म. सो पोलन ट्यूब कॅरीज अ टू मेल गॅमेट. ही जी पोलन ट्यूब असते ती ह्या दोन मेल गॅमेटला कॅरी करते आणि त्यांना कुठपर्यंत घेऊन जाते रिचेस टू द एम्ब्रियो सॅक. म्हणजे ह्या दोन मेल गॅमेटला ती काय करते तर एम्ब्रियो सॅकपर्यंत घेऊन जाते. म्हणजे गायनोशियममध्ये त्याला त्या स्टिग्मा ते स्टिक झाल्यानंतर ती गायनोशियममध्ये एंट्री केली म्हणजे ते पोलन ट्यूब तयार झाले. त्या पोलन ट्यूब मधनं हे दोन मेल गॅमेट आता कुठे जाणार आहे एम्ब्रियो सॅक पर्यंत जाते. आता आपल्याला माहिती की एम्ब्रियो सॅक मध्ये ऑलरेडी कोण प्रेझेंट आहे एक हॅप्लॉइड एक सेल प्रेझेंट आहे आणि दोन हॅप्लॉइड काय सेल प्रेझेंट आहे तर पोलर न्यूक्लियर प्रेझेंट आहे. मग काय होतंय द टिप ऑफ द पोलन ट्यूब ब्रस्ट. जेव्हा ती एम्ब्रियो सॅक मध्ये ती ट्यूब जाते तेव्हा ती ट्यूब काय होते ब्रस्ट होते आणि त्या ट्यूब मध्ये प्रेझेंट असलेले दोन मेल गॅमेट जे असतात टू मेल
गैमेट्स असतात दे आर रिलीज इन द एम्ब्रॉय सॅक. ते एम्ब्रॉय सॅक मध्ये रिलीज होतात आणि एम्ब्रॉय सॅक मध्ये त्या दोन गोष्टी प्रेझेंट आहे, एक सेल आणि दोन हॅप दोन टू हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियस. मग आता काय होतं, तर त्यातला दोन मेल गॅमेट मधला एक वन मेल गॅमेट जो असतो तो एक सेल बरोबर काय करतो, युनियन करतो, म्हणजे त्यांच्यासोबत तो फ्यूज्ड होतो, त्याचं फर्टिलायझेशन होतं. म्हणजे एक मेल गॅमेट हा एक सेल वर फर्टिलाइज होतो. आता तुम्हाला माहिती की गॅमेट इज अल्सो हॅप्लॉइड इन नेचर, एक सेल इज अल्सो हॅप्लॉइड इन नेचर, म्हणजे यांचं दोघांचं काय तयार होतं, झायगोट फॉर्म होतं. आणि ते नेचर कसं असतं, डिप्लॉइड इन नेचर असतं. कारण हॅप्लॉइड हॅप्लॉइड मेक्स अ डिप्लॉइड झायगोट. मग यातनं काय झालं, डिप्लॉइड झायगोट तयार झाला. आता उरलेला दुसरा जो मेल गॅमेट आहे तो काय होतो, सेकंड मेल गॅमेट जो आहे त्या दोन पोलर न्यूक्लियाई बरोबर काय करतो, फर्टिलाइज करतो. म्हणजे इथे एक फर्टिलायझेशन झालं, इथे एक फर्टिलायझेशन झालं. प्लांट मध्ये दोन वेळेस फर्टिलायझेशन होतो, दॅट इज व्हाय अ डबल फर्टिलायझेशन प्रोसेस टेक्स प्लेस इन द प्लांट्स. इथे डबल फर्टिलायझेशन का होतं, तर एक मेल गॅमेट हा एक सेलला फर्टिलाइज करतो आणि दुसरा मेल गॅमेट हा त्या टू पोलर न्यूक्लियाईला फर्टिलाइज करतो. दोन फर्टिलायझेशन इकडे यामुळे होतात. तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतो, एक्सप्लेन द डबल फर्टिलायझेशन प्रोसेस, देन यू हॅव टू एक्सप्लेन ऑल दिस प्रोसेस. सो हियर देअर आर टू फर्टिलायझेशन प्रोसेस टेक्स प्लेस. आता काय झालं की एंडोस्पर्म फॉर्म होते, सेकंड मेल गॅमेट आणि पोलर न्यूक्लियाय तयार, त्यांचं फर्टिलायझेशन झालं की त्यातनं काय फॉर्म होतं, एंडोस्पर्म फॉर्म होतो. अँड दिस एंडोस्पर्म इज अ ट्रिप्लॉइड इन नेचर. याचं नेचर कसं असतं, ट्रिप्लॉइड. का, कारण हे पोलर न्यूक्लियाय दोन कसे होते, हॅप्लॉइड. दिस इज अगेन हॅप्लॉइड, म्हणजे हा एक हॅप्लॉइड, हे दोन हॅप्लॉइड, ह्या दोघांचे मिळून काय झाले, थ्री हॅप्लॉइड झाले. सो थ्री हॅप्लॉइड जे आहे म्हणून हा एंडोस्पर्म जो आहे हा ट्रिप्लॉइड इन नेचर असतो. सो अशा पद्धतीने हा एंडोस्पर्म फॉर्म झाला. आता समजलं आपल्याला की झायगोट फॉर्म झाला आणि एंडोस्पर्म फॉर्म झाला, पण हे नक्की काय आहे, तर ह्यांचं पुढे काय होतं, तर झायगोट जे असतं हे कुठे डेव्हलप होतं, सीड मध्ये, ओव्युल मध्ये. आपण बघतोय ही सगळी प्रोसेस कुठे झाली, एम्ब्रॉय सॅक मध्ये, बरोबर. मग एम्ब्रॉय सॅक कुठे आहे, एम्ब्रॉय सॅक ही ओव्युलला प्रेझेंट आहे. म्हणजे ओव्युल जे असतं हे सीड बनतं आणि पुढे जाऊन ओव्हरी जी असते ती फ्रूट बनते. प्लांटची जी ओव्युल असतं ही सीड बनतं आणि ओव्हरी जी असते ती फ्रूट बनतं. आणि ओव्युलमध्ये सीडमध्ये काय प्रेझेंट आहे, तर डायप्लॉइड झायगोट प्रेझेंट आहे आणि ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म प्रेझेंट आहे. म्हणजे सीडमध्ये ह्या गोष्टी प्रेझेंट आहे. मग यावरून आपल्याला लक्षात येईल की ओव्हरी फ्रूट बनते आणि ओव्युल सीड बनतं. मग ज्यावेळेस काय होतं की आपण जेव्हा फ्रूट जे आहे हे फ्रूट जेव्हा जमिनीवरती पडतं तेव्हा ते काय होतं, फुटल्यानंतर त्यातल्या सीड ज्या आहेत त्या बाहेर येतात आणि सीड बाहेर आल्यानंतर त्या सीडमध्ये ते झायगोट काय होत असतं, डेव्हलप झालेलं असतं आणि त्याला फूड मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर हा एंडोस्पर्म करतो. म्हणजे झायगोट जे आहे त्यातनं नवीन प्लांट तयार होणार आहे, पण त्या झायगोटला अन्न पदार्थ, त्याला लागलेलं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम हा एंडोस्पर्म करत असतो. हे या डबल फर्टिलायझेशनचे इथं काम असतं की इथे डबल फर्टिलायझेशन होण्याची गरज का आहे, तर हे झायगोट जे आहे यातनं नवीन प्लांट येईल पण याला अन्नद्रव्य, याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम हा एंडोस्पर्म करेल आणि मग त्यानंतर काय तयार होतो, न्यू प्लांट तिथे फॉर्म होतो आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, जर्मिनेशन प्रोसेस असं म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने काय झालं की इथे ओव्युलमध्ये सीड जे आहे त्या ओव्युल सीड बनतं, या ओव्युलमध्ये झायगोट आणि एंडोस्पर्म दोघंही फॉर्म होतात. तेव्हा त्यांचं फर्टिलायझेशन कम्प्लीट झाल्यानंतर मग पुढे काय होतं, तर ओव्हरी फ्रूट बनतं, मध्ये सीड पॅक होतं आणि नंतर हे फ्रूट आपण खातो किंवा त्याचं फुटल्यानंतर ह्या बिया जेव्हा सीड जेव्हा बाहेर होतात येतात तेव्हा हे झायगोट डेव्हलप होतं, म्हणजे त्यातनं प्लांट तयार होतो आणि त्याला फ्रूट मटेरियल, त्याला फूड मटेरियल देण्याचं काम हा एंडोस्पर्म करतो आणि याला आपण जर्मिनेशन म्हणतो. म्हणजे काय झालं, नवीन प्लांट तयार झालं, म्हणजे त्याचं काय झालं, रिप्रोडक्शन झालं. सो अशा प्रकारे एवढ्या सगळ्या प्रोसेसेसमधनं ह्या प्लांटचं काय होतं, नवीन प्लांट तयार होते. इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की ओव्हिल सीड आहे आणि ओव्हरी फ्रूट आहे. इथे मी म्हटलं होतं की ओव्हरी कंटेन्स अ वन ऑर मोर ओव्हिल्स, म्हणजे ओव्हरीमध्ये जर एक ओव्हिल प्रेझेंट असेल तर असं समजायचं की त्याच्यामध्ये एकच सीड आहे. जसं मँगो आहे त्याच्यामध्ये एकच सीड आहे म्हणजे काय, की त्याच्यात एकच ओव्हिल प्रेझेंट असतं, बरोबर. आणि जर आपण सीताफळ घेतलं, रामफळ घेतलं, तर याच्यामध्ये खूप सारे सीड आहेत, म्हणजे याच्यामध्ये खूप सारे मोर ओव्युल्स काय असतात, प्रेझेंट असतात. सो देर आर मोर ओव्युल्स आर प्रेझेंट, मोर ओव्युल्स आर प्रेझेंट देअर. सो अशा पद्धतीने हे जे आहे हे वन ऑर मोर ओव्युल्स तिकडे प्रेझेंट होतात आणि
त्या ओव्युल मुळे काय होते इकडे आपल्याला सीड आणि ओफ्रूट जे आहे ते तयार होते. सो अशा पद्धतीने दिस प्रोसेस ऑल प्रोसेस इज कॉल्ड ऍज अ ऑल प्रोसेस इज कॉल्ड ऍज अ स्ट्रक्चर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट. सो दिस इज ऑल अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आय होप यू अंडरस्टँड. थँक्यू.